योग योगेश्वर संस्थांच्या वतीने पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन। हरिभक्त परायण गणेश महाराज शेटे यांनी दिली माहिती। तालुक्यातील श्री क्षेत्र वरुजवळ का येथील योग योगेश्वर संस्थान गजानन महाराज संस्थानेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 13/2/2022 रोजी पहाटे 7 वाजता योग योगेश्वर संस्थानेतून दिंडीचे प्रस्थान होईल। दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकरिता वरुळ जवळका ज्ञानेश्वर ठाकरे सुधीरभाऊ कडू रामदास शालिकराम कडू यांच्यातर्फे चहा व नाश्ता देवरी फाटा पाटसूल अनिलभाऊ खंडार यांचे येथे भोजन रौंदळा संतोषभाऊ गाडेकर कडून भोजन व मुक्काम दिनांक 14/2/2022 पंचगवान फाटा मनोज कोरडेच्या वतीने नाश्ता दापुरा फाटा घाटोळेकडून नाश्ता उमरी बाळू पाटील मोहड कडून चहा आडसूळ गजानन महाराज ग्रुप व सतीशभाऊ बोरकर यांच्या वतीने भोजन नया अंदुरा राजूभाऊ गंगाळेकडून चहा निंबा फाटा राजूभाऊ वैराळे यांच्याकडून भोजन व मुक्काम दिनांक 15/2/2022 निंबा फाटा शिवाभाऊ माळी दत्तात्रयभाऊ चव्हाण यांच्या वतीने नाश्ता लोहारी सौ पद्माताई डहाके यांच्या वतीने नाश्ता व शेगाव भागातील देवीच्या मंदिरात तुकाराम भाऊ बडे यांच्याकडून भोजन ठिकाणी चहा नाश्ता भोजन व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून दिनांक 15/2/2022 दिंडी सोहळा श्री क्षेत्र शेगाव येथे दाखल होईल। दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी 15 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता आपली गजानन महाराज मंदिर येथील दर्शन पास काढून घ्यावे। दिंडीमध्ये रथ सेवा ही काटीपाटी येथील असून वाहन सेवा डोंगरगाव येथील भाविकांच्या वतीने करण्यात आली आहे। पायदळ दिंडी सोहळ्यामध्ये हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज बाबुळकर विक्रम महाराज शेटे सोपान महाराज उकरडे विलास महाराज ज्ञानेश्वर महाराज पातोंड प्रवीण महाराज कुलट गोपाल महाराज नारे अरुण महाराज सानप विठ्ठल महाराज केंद्रे संतोष महाराज घुगे विष्णू महाराज अवारे वैभव महाराज वसू बालकीर्तनकार ज्ञानेश्वरी दिदी शेटे रामेश्वर महाराज गाडे रामदास महाराज जवंजाळ प्रसाद महाराज कुलट गजानन मोडक पुरुषोत्तम महाराज रौराळे अजाबराव कुचेकर भानुदास पाटील बुरघाटे प्रदीप बुरघाटे ज्ञानेश्वर बुरघाटे राम बुरघाटे डॉक्टर कोलटक्के साहेब दिगंबरभाऊ कासमपुरे शंकरराव पाटकर अनंता पाटील हिंगणकर रतन पाटील वानखडे आदी करून महाराज मंडळींची उपस्थिती लाभणार असून वारकरी नियमाप्रमाणे सकाळी काकडा भजन वाटचालीचे भजन प्रवचन हरिपाठ व रात्रीचे हरिकीर्तन राहील। वारकऱ्यांनी वारकरी पोशाख यामध्ये दिंडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन दिंडीचे दिंडी चालक हरिभक्त परायण श्री गणेश महाराज शेटे यांनी केले आहे।